गतिरोधक कसे कुठे आणि किती अंतरावर असावेत याबाबत कोणतेही धोरण न ठरवता जळगावमध्ये मुख्य रस्त्यासह गल्ली बोळात 850 गतिरोधक टाकण्यात आल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय. सध्या हे गतिरोधक मात्र नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. वाहनांच्या वेगावर आवर घालण्यासाठी जळगावात विविध रस्त्यांवर टाकण्यात आलेले गतिरोधक चुकीचे असल्यानं नागरिकांना पाठीचे विकार होऊ लागलेत. त्याचप्रमाणे अपघातांची संख्याही वाढली. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील सुमारे 450 किलोमीटरच्या रस्त्यावर 850 गतिरोधक टाकण्यात आलेत. हे सगळे गतिरोधक विना परवानगी तयार करण्यात आलेत. गतिरोधक तयार करण्यासाठी जिल्हा रस्ते गतिरोधक समिती कार्यरत असल्यावरही या समितीच्या बैठकाही न होता वाटेल तिथं गतिरोधक टाकण्यात आलेत. जलगाव शहर छोड़ा तो पूरे जलगाव डिस्ट्रिक्ट में 2000 से ज़्यादा स्पीड ब्रेकर है. इसको भी जिला जो गतिरोधक समिति है उसकी कोई भी मान्यता नहीं. जहाँ स्पीड ब्रेकर चाहिए, जहाँ जो लोग मांगता है, उसका बगैर कोई नियम डाले हुए स्पीड ब्रेकर ना दे दिए जाते हैं. 10-10 फुट पे ना स्पीड ब्रेकर है. हम दरम्यान शहरासह जिल्ह्यात शेकडो गतिरोधक असून समितीची तातडीची बैठक घेऊन गतिरोधक काढण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. काही ठिकाणी नॅशनल हायवेवर तिथे आहेत, काही ठिकाणी राज्य महामार्ग आहेत, काही ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्गावर तिथे आहेत. त्या संदर्भातली माहिती आम्ही काढलेली आहे. त्या ठिकाणी समितीची लवकरात लवकर बैठक घेऊन नियमाप्रमाणे ज्याची उंची जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी बेकायदेशीररित्या ते लावलेले आहे ते काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल. वाहन चालकांना सुमारे 40 मीटर अंतरावरून गतिरोधक असल्याची सूचना लावणं गरजेचं आहे. मात्र अशा कोणत्याही उपाययोजना रस्त्यावर केलेल्या दिसत नाहीत. यामुळे अचानक पुढ्यात आलेले गतिरोधक धोक्याचे ठरत आहेत. जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.